मुरुड जंजीरा पर्यटन महोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना ध्वनी रावतचा सप्रेम नमस्कार। ज्या काही सुरुवातीला माझ्या येण्याने दोन चार टाळ्या वाजल्या त्यांचे आधी आभार मानतो। तुम्ही अंधारात बसलाय तर मी उजेडात आहे, लाईट्स एवढ्या पडल्या आहेत की मला समोर काय चाललंय कोण बसले कळत नाही। फक्त तुमच्या टाळ्या माझ्यापर्यंत पोहोचलं तर मला असं वाटलं की तुम्ही बसलात माझ्यासाठी। जोरदार टाळे होते रिबक कमी कर रिबक। मी गेल्याच्या गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि भरभरण मनमुराद तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझ्यावर होती। विनोद माणूस जिथे उभा राहतो तिथे घडतात। विनोद घडवण्यासाठी अशी प्रॉपर जागा लागत नाही की इथे विनोद घडला पाहिजे, इथे विनोद झालाच पाहिजे। माणसाच्या सवयींमधनं विनोद घडतात। माणूस दिवसभर जे काही करतो त्याला आम्ही थोडंसं टिपतो, मसाला लावतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। एखादा माणूस जेवत असला, लोकांना सवय असते, तो जेवतोय दिसतोय तरी लोकांना सवय असते विचारायची। एखादा माणूस जेवतोय बऱ्याच लोकांना सवय असते काय जेवतोय काय जेवतोय का तू उपाशी आहे का। एखादा माणूस झोपलेला असला त्याला जबरदस्ती त्याची झोप मोड करतात, त्याला उठवतात। झोपलाय का। एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी, खूप गर्दी होती। एका माणसाने पाहिलं काहीतरी चाललंय, त्याने विचारले मेला काय, तो बोलला नाही त्याला झोपायची सवय आम्हाला फिरवायची। हे तर काहीच नाही, काही लोक एवढी हद्द करतात काय विचारायचं काय बोलायचं कळत नाही त्यांना। एक माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन चालला, एकाने विचारलं वहिनी गरोदर आहे, तो बोलला नाही तिने फुटबॉल घेतलाय। कुठे काही प्रश्न विचारतात, हे तर झालं मोठ्या माणसांचं। ही लहान मुलं पण कधी काय विचारतील आपल्या आई वडिलांना काही सांगता येत नाही। लहान मुलं फार जिद्दी असतात, फार हट्टी असतात। परवा एक लहान मुलगा आपल्या बापावर बाजारात चालला होता। बापावर बाजारात जाता जाता मुलगा बापाला म्हणाला, बाबा मला ते पाहिजे। बाबाने काय पाहिजे, मला ते पाहिजे बाबा। बाबाने कानाखाली पाहिजे चल परत मुलगा म्हणाला, नाही बाबा मला ते पाहिजे, मला ते पाहिजे। बापाने एवढा मारला सुजून काढलं त्याला। एक माणूस धावत त्याला म्हणाला, कशाला मारतो मुलाला, कशाला मारतो हा, काय मागतोय माहितीये का, काय तो पीकेचा पोस्टर पाहिला का, त्या आमिर खानच्या हातातला टेप रेकॉर्ड मागतोय। टेप रेकॉर्ड काढून त्याला दिलं तर आमिर खान काय वाटेल। विनोद आहेत, कशीही घडतात, कुठेही घडतात। माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात जसं मी सांगितलं। काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात आणि काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून आठवून बाथरूममध्ये बसल्या बसल्या उघडे नागडे हसतात। काल मी पुण्यामध्ये कार्यक्रम केला, पुण्यातले प्रेक्षक फार सुज्ञ, त्यांना विनोद कळला नाही ते येऊन विचारतात काय बोललास परत सांग। आज सगळे हुशार प्रेक्षक या ठिकाणी बसलेत, तुम्हाला विनोद कळतो। बघूया आज एक विनोद सादर करतो, तुम्हाला कळतो की नाही, कळाला तर टाळ्यांची अपेक्षा आहे, नाही कळाला
घरी जाऊन विचार करा आणि मग नंतर हसा। दादा कोंडकी आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले आणि बायकांची पार्टी होती चिट्टी पार्टी। दादा कोंडांना दादांना चिट्टी फिट्टी माहित नाही। बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर एका सुंदर बाईला पाहिलं दादांनी आणि सवयीप्रमाणे दादा कोंडके सुंदर बाईला बघून निळू फुलेंना म्हणाले, निळू भाऊ या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना झुमके या मा आयला ते कुणी दिले माहित आहे? मी दिले मी। आणि या बाईच्या नाकामध्ये जी नत्र या मा आयला ती कुणी दिली माहित आहे? मी दिले मी। आणि या बाईनी जी अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना ज्या मा आयला ती कुणी दिली माहित आहे? मी दिले मी। दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू फुले दादांना हळूच म्हणाले, नाही दादा तुला हे माहिती का या बाईच्या हातामध्ये जे मूल आहे खरंच हुशार प्रेक्षक आहे, विनोदाची व्याख्या कळते तुम्हाला। बरं वाटतं तुम्ही एन्जॉय करता, तुम्ही हसता, नवीन वर्ष येतो, उद्या तुम्ही मला घर बसल्या बघाल झी मराठी वाहिनीवर। उद्या माझा कार्यक्रम आहे, एक कार्यक्रम खूप चाल लोकांपर्यंत पोहोचलाय, त्याची टीआरपी फार वाढली, त्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवाई। उद्या त्या कार्यक्रमात उद्या मी तुम्हाला रात्री 9:30 दिसणार आहे। काही लोकांना बऱ्याच गोष्टींची अलर्जी असते, बरीच लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरतात। परमेश्वराने धरणीवर माणूस सोडलाय, माणसाला सवय दिल्या आहेत तर माणसाला काही भीत्या पण दिल्या आहेत, माणूस घाबरून पण जातो। काही लोक उंदराला घाबरतात, काही लोक झुरळाला घाबरतात, काही लोक मांजरीला घाबरतात। एक युपीचा भैया बरेच भैये आहेत, एक युपीचा भैया त्याला कुत्र्याची अलर्जी, कुत्रा बघितला की घाबरायचा। त्याच्या लग्नाला 30-35 वर्ष झाली होती पण बायकोला अजिबात माहित नाही माझा नवरा कुत्र्याला घाबरतो। ती त्याला खुश करण्यासाठी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कुत्रा घेऊन घरी आली। हा बिचारा संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आला, पाहिला बायको कुत्रा घेऊन आली, तो कुत्र्याकडे बघून बायकोला म्हणाला, ये का उठपटांग उठा केले आहे? तुमको मालूम है कुत्ते का हमको कितना एलर्जी है, ये सुसरे का इतना लंबा लंबा बाल है, कहां शुरू होता है कहां खत्म होता है मालूम नहीं पड़ता, इसको बिस्किट यहां खिलाओ तो मुंह वहां से खोलता है, इसको उठा के बाहर फेंकना पड़ेगा। कुत्रा घेतला नाकर ढकला, घरी आला तो पाहिला मागच्या गलीत ना कुत्रा घरी, ये सुसरा तो लालू से बड़ा चालू है, देखो हमसे पहले पहुंच गया, ससुरा बड़ा होशियार है, अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा आएगा नहीं। परत कुत्रा घेतला नाचोर न गेला, गल्लीत गेला, चौकात गेला, राना वाना जंगलात लांब फेकला आणि बायकोला फोन केला, कुत्ता आ गया का? बायको हा तो आ गया, वापस भेज दो। बोले काहे? अरे हम रास्ता भूल गया हूं। एक गेल्याच्या गेल्या वर्षी ज्यावेळी मी या ठिकाणी आलो होतो, बरेचसे आयटम सादर केले होते, तर काही लोकांच्या फरमाईशी इथे आलेल्या मला ऐकायला मिळाल्या, त्यांना जे आयटम आवडले ते सादर करतोय। हल्ली प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आहे ज्याला म्हणतो आपण मोबाईल। प्रत्येकाच्या खिशामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या खिशामध्ये मोबाईल आहे। मोबाईल जेव्हा भारतामध्ये नवीन नवीन आला होता, त्याचा निर्माण झाला होता मोबाईलचा, त्यावेळी फर्स्ट टाइम इंडियामध्ये मोबाईल आला, त्याची साईज एवढी मोठी होती, काळ्या रंगाचा मोबाईल, काळा एरियल त्याला, आणि फक्त महागड्या लोकांकडेच असायचा एवढा मोठा महागडा मोबाईल। खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंट ठेवलाय।
आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल, हे चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघालाय टॅब, काही वर्षानंतर निघतील पाट्या. मोबाईलचा निर्माण ज्या माणसाने केला त्याने विचार केला की मोबाईलमुळे लोकांना फायदे होतील, मोबाईलमुळे लांबची माणसं जवळ येतील. पण विरुद्ध झालं, उलट झालं. मोबाईलमुळे जवळची माणसं लांब आणि लांबची माणसं खूप दुरावली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलमुळे माणूस खोटं बोलायला शिकला. पण मोबाईलचा फायदा कोणाला झाला? बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, माझं ऑब्झर्वेशन आहे, हे दिवसभर बोलतात. बसमध्ये, रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये, बोटीमध्ये, रस्त्यावर, गल्लीत, चौकात, नाकात, कॉलेजमध्ये, क्लासमध्ये. दिवस कमी पडतो तेव्हा रात्री अपरात्री बोलतात. एकदा मी रात्री 2 सुमारास घरी जात होतो कार्यक्रमावरनं. त्याच्या गल्लीमध्ये एक मुलगा प्रियकर आपल्या प्रियसीला फोन करत होता आणि गल्लीमध्ये उभा राहून प्रियसीला फोन पण करतोय, प्रियसीचा पण आवाज येतोय आणि मध्येच कुठून तरी गल्लीतून कुत्रा येतो, त्याचा वास घेतोय. कुत्र्याला हॅन्डल करतो, प्रियसीशी बोलतो. रात्रीचा 2 सुमार प्रियकरचा आणि प्रियसीचा आवाज बघा, 2 हॅलो हॅलो काय ग, कुठल्या खड्ड्यातून बोलतेस? बोलतेस कुठून? कठन म्हणजे कठन, चादरी चादर बोलते. काय ग, टाकल्या काय करतो? अगं बोल. नाही बोलणार. अगं बोल. नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलूस. चालो. नाही बोलणार. नाही बोलणार. चालो, आय लव यू. बोल, काय म्हणतेस? चालो, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? भरपूर करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण, 10 रिचार्ज पाठवणार. बरं वाटतं तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय. आता हे तर झालं मोबाईल, पण हळूहळू सण बघा. सण सगळे नसते नाबूद होत चाललेत, नाहीशी होत चाललेत. आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतोय पण या कार्यक्रमासाठी पण किती धडपड करावी लागली, किती विचार करावे लागले, सगळ्या कलाकारांना एकत्र करावं लागलं. करायचं की नाही करायचं असंही ठरत होतं, शेवटी कार्यक्रम ठरला. सांगण्याचा उद्देश एवढंच की सण हळूहळू लुप्त होत चाललेत, सणांमध्ये ती मजा कुठेतरी दुरावली आहे. पूर्वीच्या काळचे सण हल्लीच्या काळच्या सणांमध्ये फरक झालाय. पूर्वीच्या काळी लग्न समारंभ असला तर तुम्हाला जी जुनी लोक बसलेत, वयस्कर बसलेत, त्यांना माहीत असेल, पूर्वीच्या लग्नामध्ये खूप मजा असायची, प्रेम असायचं, आदर असायचा, चौकशा व्हायच्या,
लग्नामध्ये जेवताना लोक एकमेकांची चौकशी करायची, विचारपूस करायची, पंक्तीत बसायचे, पुढच्या पंक्तीतली माणसं मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाक मारायची, त्यांची विचारपूस करायची. हल्ली सिस्टीमच संपली आहे. हल्ली लग्नामध्ये एक सिस्टीम सुरू झाली आहे, ज्याला आपण म्हणतो बुफे डिनर. बुफे डिनर असं वाटतं कोणीतरी कोणाला मारतोय. एवढं खतरनाक. आमच्या गावामध्ये एक कवी आहेत, आगरी कवी आहेत, आगरी बोली भाषेवर त्यांच्या भरपूर कविता आहेत. मी त्यांना विचारलं, तुम्ही चांगले कवी आहात, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय, लग्नामध्ये ही सिस्टीम सुरू झाली आहे बुफे डिनरची, ही चांगली आहे का वाईट आहे, असावी का नसावी, काय वाटते? कवी असल्यामुळे चार ओळ्या कवितेच्या मांडल्या, तुमच्यापर्यंत पोचवतोय, तुमच्या हृदयाला स्पर्श करून तुमच्या काळजात जर चार ओळी शिरल्या तर तुमच्याकडून टाळण्याची अपेक्षा. मी त्यांना सहज विचारलं बुफे डिनर बद्दल काहीतरी बोलायचं, त्यांनी सुरुवात कशी केली. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, जेवायला पंगत बसली तर वाराला काकीस होती. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, जेवायला पंगत बसली तर वाराला काकीस होती, मामीस होती, आजीस होती, आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही, हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही, भिकाऱ्यासारखा ताडग्याचा. भिकाऱ्यासारखा ताडग्याचा न लाईनीन उभा राहायचा, न कावल्यासारखा याज त्याचे ताटान बघायचा. याचा पुलाव त्याचे पुऱ्यान, त्याची पुरी याचे किशान, याचा पापर त्याचे तोंडान, डालीचा काही सुरू नका डाली सगळे तांगोल करतान, आईस्क्रीम खातान, पाणी पितान, ढेकऱ्या घेतान, इचरल्यावर बोलतान बाला यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान. बायका लग्नामध्ये हळदी कुंकूमध्ये बारशामध्ये गेल्या, त्यांचा ठरलेला कार्यक्रम. महाराष्ट्राची फार जुनी परंपरा नवऱ्याचं नाव घेणं. कोल्हापुरात गेलो तो कार्यक्रमाच्या संदर्भात, एका मित्राच्या घरचं लग्नाचा कार्यक्रम होता, तर तिथे एका बाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं तेव्हा मला असं जाणवलं की उखाण्यामधनं आपण विनोद काढू शकतो. तिला कोणीतरी जबरदस्ती केली आणि म्हणाले हौसाबाई नाव घ्या. तर हौसाबाईने लाजत मुरडत असं नाव घेतलं असं वाटलं आजच्या बाईचं लग्न झालंय. आल्याल्या म्हणाली कमळे घेते ग, घे नाही तर मीच घेन. कापाला बी का नसत्यात, कापाला बी का नसत्यात, पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. कापाला बी का नसत्यात, पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. आणि बाबूरावांना जेव्हापासून मुळव्यात झालंय त्यांना कुठेही बसता येत नाही. एन्जॉय करताय ना तुम्ही? जोरदार टाळ्या होते, जोरदार टाळ्या. सवयींमधनं जसं मी सांगितलं विनोद घालतात. आमच्या गावामध्ये तीन माणसं आहेत, तिघांना सवय. एकाला सवय तो वाक्य वाक्यात त्याचं टिपिकल वाक्य आहे, तो बोलता बोलता बोलून जातो. तशीच सवय दुसऱ्याला पण आहे, तोही बोलता बोलता एक वाक्य बोलतो आणि त्याचं टिपिकल वाक्य टाकून जातो. तिसरा माणूस आहे त्यालाही तशी सवय. एक माणसाला सवय, तो बोलता बोलता त्याचं एक टिपिकल वाक्य म्हणतो टांगऱ्या उचलून. इथंच गेलो होतो टांगऱ्या उचलून, लोकांनी कवरं धक्क मारले रे टांगऱ्या उचलून. कुठे कुठे दुखतं तुम्हा सगळ्यांसमोर, कसा का तुम्ही टांगऱ्या उचलून. दुसरा माणूस आहे त्याला सवय, तो वाक्य होते बोलतो तुमचे तोंडान. कालच गेलो तुम्ही तुमच्या तोंडान, सकाळी परत जाणार आहे तुमच्या तोंडान. तिसरा माणूस आहे त्याला सवय, तो वाक्य होते बोलतो तुमचे कृपे. काल मला पोरगा झाला तुमच्या कृपेन. आता जो तुमच्या कृपेने बोलतो त्याच्या घरामध्ये एकदा रात्री 12 वाजता चोरी झाली. सकाळी बिचारा उदास असा बाहेर बसला होता होमवर्क घ्यावर. हे दोघं सकाळी आले, त्याने पहिला हा बसल्याचं एकाने विचारलं
पाऊस काय झाला ना टांगऱ्या उचलून? काल बरं होतच ना टांगऱ्या उचलून? अरे बाबा काय सांग, काल माझ्या घरात चोरी झाली तुमच्या कृपेन, का बरं चोर घुसलं तुमच्या कृपेन? अरे मग कळलं घाबरते टांगऱ्या उचलून, चला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ टांगऱ्या उचलून, आला कंप्लेंट करून टाकू टांगऱ्या उचलून. हे तिथे पोलीस स्टेशन मध्ये गेले, दोन जण बाहेर थांबले, एक जण आत शिरला साहेबांकडे आणि साहेबांना म्हणाला, साहेब जरा कंप्लेंट लिवा टांगऱ्या उचलून. तुम्ही इथं बसता टांगऱ्या उचलून, कवा गावन पण या ना टांगऱ्या उचलून. साहेब म्हणाले, काय बोलता मला कळत नाही, काय काय बोलतो तुम्हाला नाही कळलं टांगऱ्या उचलून? बोल तुम्ही जा दुसऱ्याला पाठवा. हा बाहेर गेला, ए जा रे तुला बोलवलं टांगऱ्या उचलून. हा आज गेला, साहेब म्हणाले तुमचा मित्र काय बोलला मला कळलं नाही, काय बायफळ बरोबर केली कळलं नाही, तुम्ही व्यवस्थित सांगा काय झालं. काय झालं? चोरी झाली तुमच्या तोंडाने, घरातला सामान गेला तुमच्या तोंडाने, दारू गेला तुमच्या तोंडाने, दागिने गेले तुमच्या तोंडाने, गिरक्या गेल्या तुमच्या तोंडाने. आई शपथ सांगते साहेब, ज्या दिवशी सोरमाना भेटेल ना तुमच्या तोंडात, अवरे चपला मारीन तुमच्या तोंडात, एक पण दात नाही राहणार जा तुमच्या तोंडात. थँक्यू. शॉट मारते मित्र, करंट थोडस करंट मित्र, फार एन्जॉय करताय तुम्ही, मला फार बरं वाटतं. मुरुड जंजिरामध्ये कधी कार्यक्रम असला तर मी फार आनंदाने येतो, मला फार मजा येते. मला माहित असतं की माझे सगळे लाडके रसिक प्रेक्षक माझ्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि सेलिब्रिटी सेलिब्रेशन असतं इथे, वेगवेगळे सेलिब्रिटी येतात. माणूस जसं मी सांगितलं की सवयींमधनं विनोद काढतो, काही लोकांना टाईमपासमधनं विनोद काढायची सवय असते. आमच्या बाळाला सवय टाईमपास करायची. झी मराठी वाहिनीमुळे हास्य सम्राटच्या माध्यमातून आगरी बोलीभाषा रायगड आणि ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित होती, ती साता समुद्रापार पोचली, कॅनडा बँकॉक मलेशिया सारख्या देशात पोचली. लोक मला आवर्जून परदेशात बोलवतात. महाराष्ट्र शासनाकडनं कलाभूषणचं पुरस्कार मिळालं, अण्णा हजारेंकडनं पुरस्कार मिळालं, तुमचं प्रेम मिळालं, अख्ख्या महाराष्ट्राचा आशीर्वाद मिळाला, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्या बाळाला टाईमपास करायची सवय, तो जिथे उभा राहतो तिथे टाईमपास शोधतो. उन्हाळ्याचे दिवस होते, एक आंबेवाला बसला होता. आता उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला माहित असेल आंबे फार महाग होतात. आंबेवाला बसला, त्याचं बोनी नाही झाली, त्याला दिवसभर काही गिराईक नाही लागले आंबे महाग असल्यामुळे. त्याने पाहिला कोणतरी गिराईक येतो, बाला त्याच्या जवळ गेला, बाला त्याच्यावर टाईमपास करतोय आणि त्याला वाटतं काहीतरी गिराईक आलाय. त्याने पाहिलं बाळाला, अहो साहब आम खरीदलो साहब, बढिया आम रखा, आंबा बाद में खरीदेगा. भैया यो कुठला आंबा रे, याचं काय नाव? अरे साहब ये जो हा रत्नागिरी है. रत्नागिरी कवागिरी रे, त्याच्या आला रत्नागिरीनं तुम आंबा बेस्ट हॉस्पिटल में ऍडमिट करो. अरे साहब कोई गिरा रे नहीं है, आम का नाम है, डेंजर नाम है रे भैया. यो कुठला आंबा रे भैया, साहब ये जो है पायरी है, पायरी फिर रोड पे कैसे बेचता है, पायरी पे रखो. अरे साहब हमको जहां रखना है रख देगा, आपको कौन सा चाहिए? यो कुटला अंबर है कोपची में तो है तो साहब ये जो है ये लंगड़ा है, लंगड़ा मैं तुझे अगर आंदला बना सही लंगड़ा है, थोड़ा सपोर्ट दो उसको. अरे साहब आप कहे का परेशान कर रहे हैं, कौन सा चाहिए? अरे तो कुटला है कौन सा? तो यार साहब ये जो है ये जो आम है ये बनारस का आम है. जाला भैया कुछ भी उल्टा सुल्टा बोलता है, जेसचा कोमरे इसकटल्या. अरे आंबा रस का बना रहता है, जाला बनारस का नहीं. अभी दबाएगा कितना रस बाहर निकलेगा रे. और साहब कहा तो परेशान कर रहे, कौन सा आम चाहिए? अभी भैया तुमने मेरे को कितना आंबा दिखाया, बहुत दिखाया ना,
अभी मेरे पिशवी में से एक आंबा दिखाता है, त्याने स्वतःच्या पिशवीतून काढला. यो कुठला आंबा बोल. अरे साहब तो हापूस है. हापूस है ना, इचारपूस कर रहे. हापूस है ना. अरे साहब ये हापूस है, कितना चाहिए? कितना चाहिए नहीं, चार डजन थैली में पड़ेला है. नाम बोल गया था. धन्यवाद. आज पर्यटन इथे या ठिकाणी भरपूर आलेत. आज सगळीकडनं एन्जॉय करण्यासाठी, नवीन वर्षाची धमाल मस्ती करण्यासाठी सगळे पर्यटक इथे आलेले आहेत. थोडस मुंबईकडचं थोडस पेण पनवेल उरण या ठिकाणचं तुम्हाला सांगतो. ट्रेन सगळीकडे सुरू झाली आहे, लोकल ट्रेन सगळीकडे सुरू झाली आहे. लोक मस्तपैकी प्रवास करतात. मुंबई संपूर्ण जवळ आली आहे. आपण सगळेजण जवळजवळ चाललोय. पण लोकल ट्रेन कधीच वेळेवर येत नाही. लोकल ट्रेन कधीच वेळेवर येत नाही. परवा 9:05 ची गाडी शार्प 9:05 ला एका स्टेशनला आली. एक म्हातारा खुश झाला, गाडी वेळेवर आली. त्याला इतका आनंद झाला, घड्याळाकडे बघून समोरच्या माणसाला म्हणाला, कमाल आहे, राईट टाइम 9:05 ची गाडी शार्प 9:05 ला आली, कमाल आहे. समोरचा माणूस म्हणाला, काका ती आजची नाही कालची आहे. गाड्या वेळेवर येत नाहीत, पण लोक गाडीची वाट केवढ्या आतुरतेने बघतात. तुम्ही स्टेशनवर जाता, कधी कधी मी जातो, आपण प्लॅटफॉर्मवर उभे राहतो. गाडी वेळेवर आली नाही तर लोकांच्या चेहऱ्यावर राग अनावपणे दिसून येतो. लोक गाडीची वाट बघताना 100 वेळा प्लॅटफॉर्मवर वाकून वाकून बघतात. कल्पना करा, हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे. लोक गाडीची वाट बघताना त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव एक्सप्रेशन कसे बदलतात. गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट कशी बघतात. पण काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार आहे ते इथे लागलेली असते. मी एकाला विचारलं, इकडे काय अचानक इकडून आली मग? इकडून कसे, ड्रायव्हर दोन्हीकडे बसते ना. ट्रेन मध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही. माणूस गाडीच्या येतो कसा, बाहेर जातो कसा, कळत नाही. एवढी गर्दी असते. गर्दीमध्ये सुद्धा प्रत्येकाची थिंकिंग आहे, प्रत्येक माणसाची सवय आहे. तो कितीही गर्दी असली तरी बसायला जागा शोधतो. जागा सापडत नाही मग तो इमानदारीने हँडल पकडून उभा राहतो. मग कोणीतरी गर्दीमध्ये हळूच हँडल समजून त्याचा हात पकडतो, कोणी पाय पकडतो, कोणी मान फिरवतो, कोणी कमरेत हात घालतो. उभा असलेला माणूस एक दोन स्टेशन नंतर त्याची अवस्था अशी. शरीराचा कुठलाच भाग हलत नाही. प्रत्येक स्टेशन आलं की तो एवढंच विचारतो, कोणतं स्टेशन गया. अशा माणसाच्या पाठीला खाज सुटली. खाजवणं कसं आणि कुठून? एकाने हात धरले, एकाने पाय धरले, एकाने मान फिरवले, कमरेत हात घातले. खाजवण्याचा प्रयत्न करतो त्याचं स्ट्रगल बघा. समोरचा म्हणतो, काय डान्स करतोय बघ. अचानक दोन्ही हात सुटले, खाजवायला त्यांनी मागे घातले. मागचा ओरडतो, ए क्या करता है, अरे क्या करता है, क्या पार्टी को खा जाए, खा जाता है. बोले, तेरा पार्ट खा जाओ, मेरे दो तरह में काय को हाथ डालता है. धन्यवाद. बोलून बोलून सतत एक महिन्यापासून थोडासा आवाज बसलाय माझा. आणि नवीन वर्ष 2015 मध्ये राजपाल यादव बरोबर माझा एक मराठी सिनेमा, पहिल्यांदा राजपाल यादव माझ्याबरोबर एकत्र आम्ही दोघं काम करतोय. चित्रपटाचं नाव आहे दगडाबाईची चाळ. कमलाकर सातपुते, विशाखा सुभेदार, भूषण कडू, मी, बरीचशी मंडळी आहेत. असे 7 चित्रपट तुम्ही येणार या 2015 मध्ये माझे पाहाल. हे तुमचं प्रेम आहे, तुमचा आशीर्वाद आहे. थोडस आवाज बसला पण सांभाळून घ्या, मी तुमचा कलाकार आहे. वाजवणारे आज बसलेत माझ्याबरोबर माझे फार जुने मित्र आहेत सगळे, ज्यांच्याबरोबर मी कित्येक वर्ष काम करत आलो. आज बरं वाटतंय किती दिवसानंतर एकत्र काम करण्याची पुन्हा संधी लागली आहे. यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. तुमचा आशीर्वाद सगळ्या कलाकारांना मिळू द्या. काही लोकांनी फरमाईश केली इथे आल्या. हा, मी इथे बिछाना टाकला.
तुमच्यासाठी ते सगळं तुम्हाला जे हवं ते ऐकून द्या. बऱ्याच लोकांनी फरमाइश केली आहे की म्युझिकल आयटम थोडस ऐकवा, फार मजा येते. मध्यंतरी गाणं खूप गाजलं होतं खलास. खलास गाणं वयाच्या 60व्या वर्षी आशाबाईंनी गायलं. 16 वर्षाची हिरोईन उर्मिला तिच्या तोंडून हे गाणं पिक्चराईज झालं. त्या गाण्याला अवॉर्ड मिळाला, फार मोठी गोष्ट आहे. आमच्या गावी एक बाई उठताना बसताना जेवताना झोपताना 24 तास गायची खलास 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 खलास. तिचा नवराच खलास झाला. 85 वर्षाच्या तिच्या शेजारच्या एका म्हातारीने तिच्या तोंडून ते गाणं दिवस रात्र ऐकलं तर तिला पाठ झालं. तर त्या म्हातारीने तिला त्याच गाण्यात विचारलं, बाई तुझा नवरा कसा खलास झाला? आणि ज्या बाईचा नवरा खलास झाला तिने गाण्यातच सांगितलं तिचा नवरा कसा कोणी कधी खलास केला. आधी म्हातारी म्हणाली गो तुझा यो नवरा गो गेला ऐसा कैसा तुझा जो नवरा यो तुझा आज से बड़ा होता आज से पागो आजारी होता पागो ऐसी पागो आशी ऐसा कैसा खल्लास खल्लास खल्लास. जब आईचा नवरा खला जर तिने गाणे तू सांगितलं अगो रात्री पिऊन मग्न अगो रात्री पिऊन मग्न अगं आकर्मचा झालेला माझ्या डोक्यात गाणं करला मग माझा डोका त्याचे वरती फिरला यो मच्छीचा कोयता त्याचा मांदिर बरला. काही लोक अशा लोकांकडे फरमाईश करतात त्यांना माहितच नसतं काय चाललंय. तुम्हाला कुठलं गाणं आवडलं तर तुम्ही दाद देता, टाळ्या वाजवता, शिट्या वाजवता, वाजवा करता, कधी कधी बक्षीस देतात. परवा एक शाहिरांचा पोवाडा चालला होता तर कोणीतरी फरमाईश लिहून आणली शाहीर ये गा. अरे काय रे कोलावरी डी बोले काय बोले पोवाडा आहे. कुठला पोवाडा आहे? साऊथचा पोवाडा आहे. त्यांना लिहून दिलं कोणतरी वाय दिस कोलावरी डी. शाहीरने पोवाडा गायला कोलावरी ऐका. मनुष्य नावाचा मनुष्य प्राणी सांगतोय आता ऐका कोलावरीची कथा. रंगांत तोरता वही रजनीकांत तोरता वही सात कोलावरी दीदी सात कोलावरी दीदी माझ्या पायामध्ये चपला कोल्हापुरी माझ्या पायामध्ये चपला कोल्हापुरी जॉनी रावत गातोय कोल्हावरी तो कपडे घालतो लयवाही तो कपडे घालतो लयवाही तो कपडे घालतो लयवाही तो कपडे घालतो लयवाही तो कपडे घालतो लही वाहीत पिऊन झाला दिवस धावया बघटाई सात कोल्हावरी गोंधळींचा आवाज पट्टीचा आवाज वरच्या पट्टीत गातात. मी काय गायक नाही आहे. गातात कशी इडा देवला पिडा गावला गोंधळ मांडला आन गोंधळ मांडला र देवा गोंधळ आलाया. एका माणसाला काय झालं माहित नाही. 100ची नोट खिशातनं काढली गोंधळीवाला ये सब बंद कर
ओले ओले का अरे नरसाळे लोक पाऊस नाही पडत सुके बसले काय ओले साहेब पल्लीवर काजोल का गाणे जब भी कोई लड़की देखी मेरा जीवन ओले ओले का शंभर ची नोट किशत घातली गोंधळीने आणि चक्क ओले ओले गायलं ऐका आता जाता जाता शेवटचा आयटम सादर करतो. थँक्यू वाजवणाऱ्यांनी चांगली साथ दिली त्याबद्दल आभार मनापासून. उद्या पाहायला विसरू नका जी मराठी वाहिनीवर 9:30 चला हवा येऊ द्या. जाता जाता छोटासा आयटम शेवटचा आयटम सादर करतोय आणि वेळ कमी आहे. बरेच कलावंत या ठिकाणी तुम्हाला ऐकायचं त्यांना त्यांना पाहायचंय त्यांना प्रेम द्यायचंय आशीर्वाद द्यायचा आहे. अमिताभ बच्चन मोठा पडदा सोडून छोट्या पडद्यावर आला. लोकांच्या मनात एक इच्छा एक मनीषा झाली की अमिताभ बच्चन मोठा पडदा सोडून केबीसी मध्ये आला तर त्याच्याबरोबर गेम खेळावा. बऱ्याच लोकांनी फोन केले काहींचे नंबर लागले काहींचे नाही लागले. मी कल्पना केली मी विचार केला मी स्वप्न पाहिलं की माझा बाला केबीसी मध्ये आला तर अमिताभ बच्चन त्याला प्रश्न काय विचारेल उत्तरं काय मिळतील आणि तो करोडपती कसा होईल. कमी वेळात जाता जाता फार कमी प्रश्न फार कमी उत्तर त्यातून करोडपती होतो बाला. तुम्ही टीव्ही ऑन करता स्क्रीन ऑन करता स्टार प्लसचं चॅनल ऑन करता समोर अमिताभ बच्चन लोकांचं स्वागत कसं करतो. नमस्कार गुड इव्हनिंग सत श्री अकाल. अभी मैं अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती मैं आपका स्वागत करता हूं. हमारे बीच आ रहे हैं बाला उंद्रिया. बाला उंद्रे येईल का साहेब. झालं का उरी लाइटिंगला पार्टी आवरी लाइटिंग आमच्या हालतीला पण नसत. आई बालाची पाठी तुम्ही पण बसा. दोन खुर्च्या मांडल्या आहेत ना बसा. आई बैठी बैठी हात द्या म्हणा बायकांना कसे हात देतस. बालाजी हा आपके साथ कौन आया है. तो का भेमटी आलेला आहे. भेमटी बहुत अच्छा नाम आहे तुम्ही ठेवा. तुम्हाला आवडला तुम्ही ठेवा बदलून दुसरा ठेवलं तो. बालाजी गेम सुरू करेल करा मला पण रिक्षेच्या धंद्यावर जायचंय. बालाजी ये रहा 1000 रुपये के लिए पहला प्रश्न आपके कंप्यूटर स्क्रीन पर मद्रास को चेन्नई नाम क्यों पड़ा. मद्रास को चेन्नई नाम क्यों पड़ा. ए वहां पर मद्रासी ज्यादा है बी वहां पर मैंगलोर के लोग ज्यादा हैं सी वहां पर कन्नड़ ज्यादा है या डी वहां पर तेलुगु ज्यादा है. कमी ज्यादा कुछ नहीं तिक्र सगले सारके. फिर मद्रास को चेन्नई नाम क्यों पड़ा. क्यों पड़ा मालूम. तिकडची लोक लुंगी घालतात पॅन्ट कुणीच घालत नाही. तिकडची लोक लुंगी घालतात म्हणजे त्या लुंगीला चेन नाही म्हणून ते चेन नाही. बिलकुल सही जवाब. बालाजी आप 1000 रुपये जीत गए. चला माझी बोलणी झाली. जाता जाता शेवटचा प्रश्न घेतोय वेळ पार झालाय. अमिताभ बच्चन 2 करोड रुपयाचा खाजगी प्रश्न बालाला विचारतो थोडासा गंभीर होतो. बालाजी हे थोडा पर्सनल सवाल आहे. असू द्या मना काही ना होते की आला विचार ना तू. बालाजी बताइए कल रात को आपने क्या पहना था.
ज्याला काही पण विचारत रे एमट्या क्या पहनता म्हणजे हाफ पॅन्ट बेफुल पॅन्ट सिद्धोती अटी लंगोटी आलं ते गाण्याचे आलतीन काल जाम पिले मन काही नाही आठवत बरं जॉब जातो लाईफलाईन युज करते नको तुझी पाईपलाईन सर बरं जॉब जातो 50-50 कर सकते नको फाटून जाईल वर त्यांनी बरं जॉब जातो जनता की मदत करू सकते जे आला माझीच मीच घातली मला माहित नाही जनता काय सांगणार मला भले जो आप चाहे तो फोन फ्रेंड का इस्तेमाल कर सकते हैं लाओ माझे बायको उसला फोन लाओ तीच सांगेल काल रात्री मी काय घातला होता लाओ फोन कंप्यूटर जी बालाजी अपनी पत्नी से बात करना चाहते हैं कृपया उनकी पत्नी को फोन लगा दिया टर 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 थोड़ा आवाज दो हेलो कौन है रे मिलिया नमस्कार मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं इस वक्त बालाजी मेरे सामने बैठे तो दिख रहे हैं बकऱ्याची मुंडी आणायला बाजारात पाठवलं तिकडे गेला तो घरान पाठवा 2 करोड रुपये का सवाल अगर आपने जवाब दिया तो बालाजी करोडपती बन जाएंगे बताइए कल बालाजी ने क्या पहना था ए हाफ पैंट बेफुल पैंट सिद्धोती अटी लंगोटी कह घातला होता कह घातला होता गो बाई माझे अरे हो काल तर त्यांनी काहीच घातलं नव्हता थँक्यू धन्यवाद 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 थँक्यू बाय थँक्यू जाऊन जी थँक्यू